सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या एकोणीस ऑक्टोंबरच्या भागात पाहायला मिळणार आहे की गौरी बारशाची तयारी करत असते आणि देवकी झोपून मोबाईल बघत असते तेव्हा मल्हार तिथे येतो आणि देवकीला शालिनीला कुठे पाहिलं का असं विचारतो सकाळपासून कुठेच दिसली नाही असंही बोलतो तितक्यात माही तिथे येतात आणि बोलतात अंगावर कामं पडलीत ना म्हणून गेली असेल कुठे तोंड घेऊन असं बोलते तर देवकी त्यावर हसते पुढे माई देवकीला ओरडते आणि कामं करा अशी सांगते तितक्यात गौरी बोलते असू द्या माई बारशाची सगळी तयारी मी एकटी करणार आहे असं सगळ्यांना मीच सांगितलंय तितक्यात शालिनी तिथे येते आणि बोलते अशी कशी एकटी करणार तू उलट बारशाची तयारी मी करणार आहे असं बोलते तेव्हा मल्हार शालिनीजवळ जातो आणि कुठे गेली होती कधीपासून मी तुम्हाला शोधतोय असं बोलतो तेव्हा शालिनी बोलते मी पण स्वतःलाच शोधायला गेली होती जंगलात असं सांगते शालिनीचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच थोडं विचित्र वाटतं पण नंतर वकला गेली होती असं ती सांगते तितक्यात देवकी हाताला काय झालं तुमच्या असं विचारते तेव्हा हात लपवत शालिनी विषय टाळते आणि पुढे गौरीच्या हातून सगळं काम घेते तेव्हा माई शालिनीला जंगलात जाऊन कसला साक्षात्कार झाला का असं बोलते सगळे निघून गेल्यावर देवकी शालिनीला बोलते इतका बदल कसा झाला तुमच्यात पुढे देवकी शालिनीला आपल्या हातातून गेलं आहे सगळं आता शांत राहा अशी सांगते तितक्यात शालिनीला राहुलचा फोन येतो आणि गौरीने पेपरवर सह्या केल्याचं सांगतो हे ऐकून शालिनी मात्र खूप खुश होते आणि मोठ्याने हसू लागते देवकीलासुद्धा ही बातमी सांगते आणि जयदीपला लाथा घालून बाहेर हाकलते आणि परत तो कधी तोंड दाखवणार नाही असं बोलते तर इकडे गौरी अंगाई गाऊन बाळाला झोपवत असते तितक्यात जयदीपसुद्धा खोलीत येतो नंतर ते दोघं मिळून बाळाच्या नावाचा विचार करतात तेव्हा गौरी त्याला अंबाबाईच्या नावावरून नाव ठेवायचं का असं बोलते तर जयदीपला एक नाव सुचतं ते म्हणजे लक्ष्मी आणि मग जयदीप लेकीसाठी आणलेला दागिना गौरीला दाखवतो तर दुसऱ्या दिवशी जयदीप त्याच्या लेकीशी गप्पा मारत असतो आणि आईला त्रास द्यायचा नाही असंही सांगतो तेव्हा गौरी त्याला बोलते तेवढं सांगू नका आम्हाला दिवसभर नुसती भुंगा पसरते नाटकं नुसती तेव्हा जयदीप बोलतो तुझ्यावरच गेली आहे ती तर गौरी बोलते मी नाटकं करते का आणि पुढे ते दोघं मस्करीत भांडू लागतात आणि मग जयदीप तिला तिच्या प्रॉमिसबद्दल सांगतो आणि ऑफिसला जायला निघतो तर इकडे शालिनी आणि देवकी त्यांच्या प्लॅनिंगला सुरुवात करतात आणि रेणुकाला सुद्धा प्लॅनमध्ये सामील करून घेतात पण रेणुका मात्र घाबरत असते पण देवकी आणि शालिनी तिला बोलण्यात गुंडाळतात आणि अखेर रेणुका त्यांच्या प्लॅनमध्ये सामील होते रेणुका निघून गेल्यावर शालिनी जर तिला काम करायला नाही जमलं तर हिचा पण पत्ता कट करायचा असं देवकीला सांगते तर देवकी हसते पण पुढे बोलते हिच्यानंतर माझा नंबर नाही ना तेव्हा शालिनी आपण दोघीं मिळून राज्य करायचं असं म्हणते तर खोलीत गौरी बाळाशी गप्पा मारत असते तितक्यात रेणुका खोलीत येते आणि शालिनीने सांगितलेल्या प्लॅननुसार तयारी सुरू करते आणि ती गौरीला बोलते मी देवळात गेली होती तर तिथे मला जोगतीन भेटली आणि ती तुला विचारत होती ओटी भरायला सांगत होती आणि तिला देवळात जाण्यासाठी सांगते अखेर गौरी देवळात जायला तयार होते आणि हे सांगण्यासाठी गौरी जयदीपला फोन करते पण कामात असल्यामुळे जयदीप मात्र फोन उचलत नाही आणि इथे आजचा भाग संपतो अपडेट आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा टेलिस्टारला